मी गणेश अपराज, सूर्या ग्रुप ऑफ आर्टिस्टचा सभासद. या नात्याने मी आज इकडे तुमच्याशी बोलायला आलो आहे. आपण आज चित्रातील रचना आणि सौंदर्य या संदर्भात बोलू. तत्पूर्वी सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज बरीच वर्ष झाली चित्रकला क्षेत्रात काम केल्यानंतर मनात एक प्रश्न घोळत राहतो किंवा मनात एक प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे चित्रातील रचना आणि तिच्या सौंदर्यासंदर्भात. तर आपण त्या संदर्भात बोलू. रचनेबाबतचा विचार मनामध्ये रचनेबाबतचा विचार आहे तो अनेक शक्यता निर्माण करू शकतो आणि त्यामुळे चित्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कालपरत्वे बदलतो किंवा बदलत राहिला पाहिजे असा आमचा विचार आहे. रचनेला चित्रात किंवा चित्र प्रक्रियेत कसे स्थान असायला हवे हा तर चर्चेचा विषय असू शकतो किंवा किंबहुना हा चर्चेचा विषय आहेच. खरे पाहता चित्रात रंग आहेत, आकार आहे, अवकाश आहे, पोत आहेत, या सगळ्या गोष्टींचा वापर चित्रात कशा पद्धतीने होतो किंवा हे सर्व घटक चित्रात कसे सामावून घेतले जातात ह्यावरती किंवा या गोष्टींवरती रचनेचे सौंदर्य अवलंबून आहे. चित्रात रचनेला महत्त्व दिलं जात आहे, तरी एक विचार आमचा पुढे येतो किंवा एक विचार घेऊन आम्ही पुढे आलो आहोत की चित्रात विशिष्ट कारणांसाठी किंवा विशिष्ट मर्यादेपर्यंत या सर्व मूलभूत घटकांचा वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून चित्र जे आहे ते एका सुंदर रचनेसंबंधीचा दृकसंवाद नसायला हवा तर कलाकाराच्या कृतिशील विचारांचा परिपाक असायला हवा. चित्रातील मूळ घटकांचा विचार कोणत्या दृष्टिकोनातून केला जातोय या गोष्टीला फार महत्त्व आहे, कारण मूळ घटकांचा विचार केवळ त्यांच्या बाह्यरूपाने केला गेला तर चित्र हे रचनेपुरतं मर्यादित राहू शकतं. चित्रात आविष्काराच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे किंवा चित्रात ऊर्जेच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. अशावेळी रचनेबाबत कलाकारांमध्ये असलेली समज आहे किंवा आविष्काराच्या बाबतीत असलेली समज आहे ही फार महत्त्वाची येते, कारण विशिष्ट हेतुपुरस्पर जेव्हा रचना केली जाते ती चित्राला बाधक ठरतेच, किंबहुना ती चित्राला बाधकच आहे. तिच्या अशा पद्धतीने चित्रात आल्यामुळे काय होतं की रचना सौंदर्याच्या दृष्टिक्षेपातच चित्राला बघावं लागतं. ही सुद्धा बाब आमच्या खूप महत्त्वाची बाब लक्षात आली. कलाकाराला रचनेबाबत आलेल्या समजातून किंवा त्या विचारातून संपूर्ण चित्रप्रवास समजून घेणं गरजेचं आहे. चित्राचा मूलाधार काय आहे, नेमकं चित्रातून काय मांडायचं आहे आपल्याला, नंतर चित्राचा विचार करता ही सर्व प्रक्रिया मला वाटतं उत्स्फूर्ततेतून आली यायला हवी किंवा सहजतेतून यायला हवी. मात्र ही सहजता ही काही साधारण गोष्ट नाही आहे, ही सुद्धा बाब खूप महत्त्वाची आहे. ती नित्यनियमाने येते किंवा अनुभवातून येते, किंवा सहजता म्हणजे माझ्या मते ती काही अशी अपघाताने घडणारी गोष्ट नाही. चित्रात रचनेचा विचार करता रचनेतून चित्राकडे, चित्राकडून आविष्काराकडे आणि आविष्काराकडून अनुभवाकडे असं पाहिलं जायला पाहिजे. चित्रातील मूलभूत घटकांचा वापर करताना व चित्र या संकल्पनेकडे बघताना किंवा पाहताना फक्त रचनेला महत्त्व दिलं जात आहे का ही भावना मनात घर करत असेल तर निव्वळ चित्र होण्याच्या दृष्टिकोनातून ही फार महत्त्वाची बाब आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं. सो आतापर्यंत जे काही तुमच्यासमोर मांडलं हे आमचे चित्र आणि चित्रासंबंधीतील रचना आणि सौंदर्य या संदर्भातील विचार आहेत, तर तुम्ही सर्वांनी याबद्दल निश्चित तुमची प्रतिक्रिया द्याल अशी अपेक्षा बाळगतो. सो रिअली थँक्यू.